माझे नाव नितीन राजू जंजाळ माझा विषय शिवरायांचे निष्ठावंत मावळे प्रतीप लेखे व वर्दीश विश्व वंदिता शहा सुनो शिव सै मुद्रा भद्राय राजते मुद्रा भद्राय राजते मुद्रा छत्रपती शिवरायांना रयतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही जो अथांग आहे सागर समान जो त्या सूर्याची शान मराठी मनाचा धक स्वाभिमान आणि काही जाई सह्याद्री त्याला शंभूचा अभिमान महाराष्ट्राच्या देवाऱ्यात त्याचं पहिलं स्थान ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदेव शिवछत्रपती शिवाजी महाराज आपण साडेतीनशे वर्षापूर्वी पाहिलं तर आपला इतिहास सांगतो माणसं जोडायची कशी म्हणून सगळ्यात पहिलं माणसं जोडायची कशी नेमकं शिवरायांनी काय केलं आणि शिव चरित्रात काय झालं ते एका उदाहरणावरून सांगतो रविवारचा दिवस होता रविवारच्या दिवशी एक वडील गव्हर्नमेंट ऑफिसर त्यामुळे ते आप आपलं काम करत बसलेले पाच वर्षाचं पोरग इतकं इतकं बदमास होतं की आपल्या वडिलाला काहीच काहीच सुचू देत नव्हतं वडील एकदा रागवलो दोनदा रागवलो तीनदा रागवलो तरी पण ते काही शांत राहीना मग वडिलानं काय विचार केला या पोराला शांत बसवायचं असेल तर आपल्याला काही ना काही चाल खेळावी लागेल म्हणून वडिलानं बघितलं टेबलवर एक जगाचा नकाशा पडलेला आहे वडलानं तो जगाचा नकाशा घेतला आणि त्या जगाच्या तार तार करत पाच सात तुकडे केले त्या पोराला म्हटलं इकडे 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 चल तो म्हणाला बाबा काय हा बघ हा हे जगाच्या नकाशाची तुकडे या जगाच्या नकाशाची तुकडे तू तु जोडली ना जोडली मग मी माझी सगळी फाईल तिकडे फेकेल माझं सगळं काम तिकडे फेकेल आणि दिवसभर मी तुझ्या सोबत केल पोराला वाटलं ही स्कीम सगळी पहिल्यांदाच मार्केट मध्ये मा आली सगळं काम सोडून मी तुझ्या सोबत खेळ आणि पोरग अजून दिदीनं भेटलं आता बघा बाबा जगाचा काय कोणताही नकाशात जोडून दाखवतो आणि त्यास कॉन्फिडन्स न गेलं त्याला माहिती नव्हतं जगाचा नकाशा कसा आहे काय आहे पण उद्देश काय होता बाबा माझ्यासोबत दिवसभर खेळणार आणि जसं कोपऱ्यामध्ये जाऊन जगाचा नकाशा जोडायला लागलं तेवढ्यात बाबांनी काय विचार केला अरे उभ्या आयुष्यात मला विदर्भाचा नकाशा जोडता आला नाही या पोराला जगाचा नकाशा काय जोडता येणार आहे अरे ते येतच नाही शक्यच नाही म्हणून बाबा आपापल्या कामाला लागले तेवढ्यात पाच मिनिट होत नाही दहा मिनिट होत नाही पंधरा मिनिट होत नाही तर तिकडून आवाज आला बाबा मी जगाचा नकाशा जोडलाय वडलाला वाटलं या पोरानं काही जादूगिदू तर नाही केली अरे सांग सांग तुझे यशाचं जर काय अरे कसं काय जोडलास रे बाबा तू बाबा एखाद्या लहान पोराला एखादं उत्तर आलं ना त्याची ऍक्टिव्ह बदलून जाते काय हो बाबा एवढे मोठे झाला तुला अजून जगाचा नकाशा जोडता येत नाही कसा जोडला एकदम अरे सांग सांग तुझ्या यशाच रहस्य काय अरे कस काय जोडलास रे बाबा तू तु? बाबा तुम्ही जो जगाचा नकाशा मला दिला होता ना त्या जगाच्या नकाशा माग माणसाचं चित्र होत पहिला मी माणूस जोडलं बघितलं तर जग आपोआप जोडलं गेलं हे शिवचरित्र शिकवत हे शिवचरित्र सांगत माणसं जोडा जग आपो आपल्या जाईल शिवरायांनी पहिले निष्ठावंत मावळे तयार केले आणि आज स्वराज्य 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 हा हेतू देऊन स्वराज्याची स्थापना केली आणि मग महाराष्ट्राच्या इतिहासातला पहिला काळ आला जिथं माणसं मरण्यासाठी स्पर्धा करताय मरण्यासाठी आणि म्हणूनच मावळ्यांची जलबंद फौज तयार झाली आमचा तानाजी रायबाचं लग्न सोडून कोंढण्याचं लगीन करायला गेला तो परत रायबाचं लग्न करायला आलाच नाही महाराज तुम्ही खुली खुशाल लिंगा हिम्मत काय शत्रूची ही खिंड ओलांडण्याची जोवर येथे पर्वत बनून तुमचा हा बाजी उभा महाराज तुम्ही खुशाल लिंगा कल्पना आहे येथील हजार खोंगावत भयंकर वादळा परी पण हटणार नाही किंचितही मांगे कोसळले बनून लाट जरी महाराज तुम्ही खुशाल निंगा हिम्मत नाही कशातही हलवण्याची या हिमतीला निश्चय याची मुळे खोलवर रोवून राहील मी उभा महाराज तुम्ही खुशाल निंगा मला आहे मला राज जड जाते राजे तुम्हाला माहितीये मला असं निघणं जड जाते राजे तुम्हाला पण लढण्याचं बळ तुम्ही दिलं आणि जगण्याला दिशा तुमच्यासाठी हजार दावरू तुम्ही स्वराज्यासाठी जगा महाराज तुम्ही खुशाल निघा आणि बाजी खिंद लढवत राहिला उभ्या शरीराची ढाल ढाल केली बाजीने वर्षाव उघडला मरणाचा शिर तुटला पण मात्र लढत राहिली अखेर गुमला ना सह्याद्रीच्या दिलोरीतून तोफानचा राजे पोहोचले त्यावेळी बाजी यमाच्या दरबारात पोहोचला आमचा मुरहार बाजी पुरंदरावर लढत होता दिलेर खानाशी छातीतून खेळत होता वाऱ्यावर भरभरणारी त्याची नजर आणि विजय सारखी चमचमणारी त्याची तलवार बघता बघता सरे यमनांना सरास सरा कापून काढत होती दिलेर खाना तेज बघितलं अरे रुक मुरार अरे थाम मुरार इतकी ताकत इतका जिगरबाज क्यू किला तो हमने ले ही ले है मुरार तो आपली जाण किव गवार आहे देंगे बादशाह आणि कराडला मुरार अरे माझ्या राजाने काय कमी केलंय म्हणून हो येऊ तुझ्याकडं उडालेल्या त्या मातीला सांगत माझ्या हा मुरार गेला मातीत मेला पण नुसता मातीत नाही मेला तर मातीसाठी मेला अरे मातीत मरणारे गाईक असतात पण मातीसाठी मरणारे फक्त शिवरायांचे निष्ठावंत मावळे असतात फक्त शिवरा निष्ठावंत मावळे असतात महाराष्ट्राची अस्मिता जागावली महाराष्ट्राची दौलत घडवली ते अशा निष्ठावंत मावळ्यांनी शिवाजी महाराजांनी ह्या मावळ्यांच्या मदतीने हे स्वराज्य उभं केलं अरे दृष्ट हे तुम्ही जरी आला गिळण्या हिंदुस्तान तुम्हालाच गिळेल तो मावळा तुमचे बनेल कब्रस्तान फक्त प्रेत गाडण्या जमीन मिळते अमुची पहा चालूनी पाने आमच्या इतिहासाची वाघाच्या वाघाच्या नवे औरंग्याच्या जबड्यात घालून हात मोजिले दात ही जात मराठी यमुची ही जात मराठी यमुची असा आमचा महाराष्ट्र आहे हर 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 महादेवा घोष नबी दुम दुमला रे भर 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 वीर मावळा रनांगनावर शिरला रे थर 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 शत्रु भीती ने थर थर ला रे सब 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 सप सप वार तयांना बसला रे फर 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 भगवा झेंडा आस मनाला भिडला रे आस मनाला भिडला रे अशा आमच्या मावळ्यांनी पन्हाळा जिंकला रे पन्हाळा जिंकला प्रत्येकाचं पाऊल पहिल्यांदा पुढं पडावं जे जे मंगल आहे जे जे दिव्य आहे जे जे भव्य आहे जे जे उत्तुंग आहे जे जे अखंड आहे जे जे प्रचंड आहे ते, -ते आम्हाला सारस साधावं एका ठिकाणी असं म्हटलंय की मी स्वराज्यातला मावळा आहे मावळा म्हणजे नाव नाही मावळा म्हणजे कर्तृत्व नेतृत्व नाही तर मावळा म्हणजे स्वराज्यच परिमाण आहे मला काय व्हायचं आहे मला एक निष्ठावंत मावळा व्हायचा आहे आणि महाराष्ट्र घडवायचा आहे महाराष्ट्र घडवायचा आहे महाराष्ट्र घडवायचा आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शिव